जर एक्स छेद वाय बराबर 9/5 तर पाचक्स अधिक 4y भागीला पाचक्स वजा 4y बराबर किती असा प्रश्न. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे या घटकावर आधारित सोडवायचा कसा, एक्स छेद वाय. गणित म्हणते एक्स छेद वाय बराबर 9/5. याचा अर्थ या एक्सचं गुणोत्तर 9 किंवा 9 सोबत, वायचं गुणोत्तर 5 किंवा 5 सोबत. एका वाक्यात सांगायचं झालं तर एक्सची किंमत 9, वायची किंमत 5. ही किंमत आपल्याला या पदावलीत टाकायची. लक्ष द्या, पाचक्स अधिक 4y भागीला पाचक्स वजा 4y. जिथं जिथं एक्स दिसते तिथं 9 मांडा, ओके. जिथं जिथं वाय दिसतात तिथं 5 मांडा, ओके. लक्ष द्या, आता 5 एक्स सोबत गुणिला एक्सची किंमत 9 आहे सर, इथं अधिक चिन्ह 4, वाय हे 4 सोबत गुणिला आहेत आणि वायची किंमत 5 आहे. इथं गुणाकार 4 × 5, इथं भागीला 5 × हे एक्स 5 सोबत गुणिला आहे, एक्सची किंमत 9, ओके. आता इथं वजा चिन्ह 4 × y म्हणजे 4 × 5, ओके. लक्ष द्या, हा गुणाकार 45 अधिक हा गुणाकार 20 भागीला हा गुणाकार 45 वजा हा गुणाकार 20. लक्ष द्या, ही बेरीज 65 आणि ही वजाबाकी 25, ओके. आता याला संक्षिप्त रूप द्या. बघा, 5 × 5 = 25 आणि 5 × 13 = 65 सर, म्हणजे 13 × 5. याचा अर्थ 13/5, यालाच आपण 13/5 अशा पद्धतीनं लिहू शकतो. म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात 5x + 4y / 5x + 4y = किती तर 13/5 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.